Dear student, so this plasmodium vivax, we know that this is the one kind of pathogen, and we know that this is the example from the phylum Non-Chordata, and the name of that particular phylum is Protozoan. We have learned in detail about this particular the general character of this particular phylum, that is Protozoan. And the main example of this particular phylum that we are going to learn, there are many examples. But for your syllabus, there are 2-3 animals like Plasmodium vivax, amoeba, Trypanosoma gambiense, and the Leishmania. 2-3-4 examples are there for our syllabus. आता प्रोटोझोन फायलम जो आहे, तर ह्या प्रोटोझोन फायलम मध्ये वेगळ्या प्राण्यामधला हा जो काय आपण वायरस शिकत आहोत, तर त्याच्यामध्ये जी काही त्याची बॉडी रचना आहे, बॉडी स्ट्रक्चर आहे, त्याच्यानंतर त्याच्या ज्या काही वेगवेगळ्या आपण म्हणतो स्टेजेस आहे, आणि त्याच्यामध्ये त्याची नेमकी कुठली स्टेज आहे की जी इन्फेक्शन किंवा प्रादुर्भाव करते, अशा वेगवेगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर हा जो काही प्राणी आहे, हा प्राणी मलेरियासारखा आजार घडून आणतो. मलेरियाचा एक वेगळा प्रकार आहे, अनेक प्रकारापैकी एक प्रकार आहे तो हा प्राणी आपल्याला या ठिकाणी घडवत असताना किंवा करत असताना दिसून येतो. तर विद्यार्थी मित्र हो, हा जो काही प्लाझ्मोडियम व्हायरस आहे, तसं पाहता आपल्याला याच्या बऱ्याचशा व्हरायटीज दिसून येत आहेत, आणि याच्या बऱ्याचशा वेगवेगळ्या ज्या व्हरायटीज आहेत, हे वेगवेगळ्या प्रकारचं पॅथोजेनिसिटी आपल्याला त्या ठिकाणी दाखवतात, ते आपण पाहू. आणि त्याच्यानंतर त्या वेगवेगळ्या व्हरायटीज किंवा टाईप्सपैकी हा जो काय व्हायरस आहे, या प्लाझ्मोडियम व्हायरस आपण डिटेलमध्ये त्या ठिकाणी शिकणार आहोत. तर याच्या अगोदर आपण याची एक मॉर्फोलॉजी किंवा या प्राण्याचे जनरल कॅरेक्टर्स किंवा याचं सर्वसाधारण हा प्राणी दिसतो कसा पाहिल्याच्या नंतर याचे जे काय वेगवेगळे प्रकार आहेत, त्याविषयी मला वाटतं आपल्याला परत माहिती असणं किंवा त्याचा अभ्यास असणं आवश्यक आहे. आता आपण जो काही प्लाझ्मोडियम व्हायरस पाहतो, तशा पाहिल्या त्याचे चार जाती आपल्याला स्पेसिस दिसून येत आहे. तर त्यापैकी हे जे प्लाझ्मोडियम व्हायरस आहे, हा काय करतो, तिसऱ्या प्रकारचा मलेरिया आपल्याला घडवून आणतो, प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी. तर याचं काम आहे तिसऱ्या प्रकारे टर्शरी मलेरिया घडवणे. म्हणजे काय करतो हा, याचे काय गुणधर्म काय, त्याचे लक्षणं कोणते आहेत. हा जो व्हायरस आहे, हा आपल्याला डोकेदुखीसारखा, त्याच्यानंतर नौजियासारखा, वॉमिटिंग वगैरे सारखा, किंवा चक्कर वगैरे येणे, एनर्जियासारखा, आणि उलट्या वगैरे होणे, ह्या सगळ्या गोष्टी ते जे काही लक्षण आहे, तर ते लक्षणं आपल्याला या प्लाझ्मोडियम व्हायरस नावाचा जो काही प्राणी आहे, त्यामुळे आपल्याला घडून येतो. आता बऱ्याच वेळेस तुम्हाला प्रश्न वगैरे विचारला जाऊ शकतो की किती प्रकार आहेत या प्राण्याचे, आणि कोणत्या प्रकारचा प्राणी कशा प्रकारे आपल्याला पॅथोजेनिसिटी किंवा कुठल्या प्रकारच्या आजाराचे लक्षणं दाखवतात, हे तुम्हाला माहिती असणं आवश्यक असल्याकारणानं मला वाटतं याचीसुद्धा आपल्याला या ठिकाणी वाच्यता म्हणून किंवा याचे कॅरेक्टर्स किंवा गुणधर्म आपल्याला माहिती असायला पाहिजे. तर हा जो व्हायरस नावाचा जो काही प्लाझ्मोडियम व्हायरस नावाचा जो प्राणी आहे, तर तो मुख्यत्वे करून डोकेदुखी असेल, उलटी असेल,
मळमळी असेल, चक्कर असेल, अशा गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी या प्राण्यामुळे शक्य आहे. त्याच्यानंतर बऱ्याच वेळेस पाहतो की पर्स्पायरेशन सारख्या ज्या गोष्टी आहेत, थंडी ताप वगैरे बघतो आपण, किंवा जास्तच प्रमाणामध्ये ताप वगैरे आहे, तर तो सुद्धा आपल्याला या ठिकाणी हा जो व्हायरस आहे याच्यामध्ये जो मलेरिया घडवतो तो आपल्याला दिसून येतो. त्याच्यानंतर या प्लाझ्मोडियम व्हायरसची दुसरी जात किंवा स्पेसिस आहे प्लाझ्मोडियम ओएल म्हणून. तर हा सुद्धा काय करतो, एक मलेरियाचा प्रकार या ठिकाणी आपल्याला दाखवतो. तर त्याच्यामध्ये कसा प्रकार आहे, काय करतो ते, तर जे काय अगोदर आपण सांगितले व्हायरसचे प्लाझ्मा व्हायरसचे गुणधर्म, तेच गुणधर्म आपल्याला याच्यामध्ये सुद्धा दिसून येत आहे. आणि हा जो मलेरिया आहे हा जवळपास एकदा झाला तर वर्षभर आपल्याला त्याच्यावर काय करता येत नाही ते गुणधर्म. तर याची ही वेगळी गुणधर्म त्या विशेषता असल्या कारणानं याला प्लाझ्मोडियम ओएलिया हा जो काय याचा प्राणी आहे पॅथोजन आहे त्यामुळे हा आजार आपल्याला या ठिकाणी होतो किंवा घडताना दिसून येतो. आलं लक्षामध्ये. त्याच्यानंतर तिसरा प्रकार आहे या प्राण्यांचा प्लाझ्मोडियम व्हायरसचा. त्या तिसऱ्या प्रकारामध्ये आपण पाहतो की त्याचं नाव प्लाझ्मोडियम मलेरिया, याला डायरेक्टच मलेरिया असं म्हटलेलं आहे. कारण हा काय करतो, क्वाटरनरी प्रकारचा मलेरिया, चौथ्या स्टेजचा मलेरिया हा घडवतो. मग याच्यात काय काय होतो, तर याच्यामध्ये टेम्परेचर जे आहे हे 72 तासासाठी फिक्स किंवा 72 तासाने आपल्याला जाणवतो. 72 तासामध्ये आपल्याला जाणवतो. आणि याचे काय लक्षणं जे आहे तर ते लक्षणं काय आहेत, प्लाझ्मोडियम व्हायरससारखेच आहे, बरोबर आहे. आणि याला जर आपण नीट नाही केलं या मलेरियाला, तर ह्याची लॉन्गेविटी आपण जर बघितली तर 20-20 वर्ष ॲडमिटच होत मलेरिया सांगतो 20-20 वर्ष. आणि 20-20 वर्ष राहिल्या नाही ते 72 तासाने वगैरे आपल्याला त्या ठिकाणी काय होते, 72 तासाच्या इंटरवलमध्ये आपल्याला त्या ठिकाणी ताप वगैरे येण्याचा जो प्रकार आहे तो प्रकार आपल्याला दिसून येतो. तर हा तिसरा प्रकार होता. आणि शेवटचा जो प्रकार आहे प्लाझ्मोडियम फॅल्सिपॅरम म्हणून, तर हा प्लाझ्मोडियम फॅल्सिपॅरम हा काय करतो, मॅलिग्नंट टर्सेट प्रकारचा जो मलेरिया आहे तो करतो. त्याच्यामध्ये काय होतं की डायरेक्टच खूप हा घातक आहे, खूप घातक. आणि याच्यामध्ये काय होतं, डायरेक्ट मृत्यूचा वगैरे प्रकार त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. आता याचे जर आपण लक्षणं बघितले तर याच्यामध्ये खूप प्रमाणामध्ये ताप वगैरे राहणे, थंडी ताप असेल, ताप असेल जास्त प्रमाणामध्ये. आणि याच्यामध्ये अतिशय तीव्र प्रमाणामध्ये जे काही प्लाझ्मोडियम व्हायरसचे लक्षणं आहेत ते अतिशय जास्त प्रमाणामध्ये ही लक्षणं दिसतात, बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर याचं जे काय पिरियॉडिसिटी आहे, याचे जे काही लक्षणं आहे, तर ते फक्त 36 आणि 48 तासामध्येच आपल्याला रिपिटेटिव्ह दिसताना होताना दिसतात. तेच एक कारण आहे की त्याच्यामध्ये शरीर हे एकदम लवकरात लवकर वीक होतं किंवा हे होतं आणि त्याचा परिणाम मृत्यूला सामोरे जावा. हे असे गुणधर्म आपल्याला ह्या चौथ्या प्रकारचा जो काही कॅल्शियम क्वाड्रेंट फॅल्सिपॅरम आहे या प्राण्यामुळे आपल्याला किंवा पॅथोजनमुळे आपल्याला या ठिकाणी उद्भवू शकतो. Thank you.
हा जो प्राणी आपण शिकणार आहोत पहिल्या फायलम मधला प्रोटोजोआ फायलम मधला, तर इतर वेगवेगळ्या प्राण्यापेक्षा पहिले आपण हा जो काही उदाहरण घेतलेला आहे ह्या 10 फायलम पैकी, आणि या एकाच प्लाज्मोडियम प्राण्याचे आपण या ठिकाणी या 4 प्रजाती दिसत आहेत. तर त्याचे वेगवेगळे घटक आपण या ठिकाणी काय केले शिकलेलो आहोत. तर हे महत्त्वाचं होतं. आता याच्यानंतर विद्यार्थी मित्र हो, आपण जो प्राणी शिकण्यास घेतलेला आहे सिलॅबसमध्ये जो आहे तो आहे प्लाज्मोडियम मॅरॅक्स. तो आहे प्लाज्मोडियम हायवॅक्स. तर हा जो प्लाज्मोडियम हायवॅक्स आहे हा प्लाज्मोडियम हायवॅक्स आपल्याला या ठिकाणी काय करायचं व्यवस्थित प्रकारे शिकायचं समजून घ्यायचं, बरोबर आहे. तसं पाहिलं तर हा जो प्लाज्मोडियम हायवॅक्स आहे याचे वेगवेगळ्या स्टेजेस आहेत. मग त्याच्यामध्ये मेरोसाइट असेल किंवा त्याचा ट्रोपोसाइट असेल किंवा त्याचा स्पोरोसाइट असेल, तर अशा वेगवेगळ्या स्टेजेस आपल्याला शिकायचे समजून घ्यायचे. पण एक गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे की याच्यामध्ये जी स्पोरोसाइट आहे तर हा स्पोरोसाइटच आपल्याला लक्षणं दाखवण्यासाठी किंवा प्रादुर्भाव करण्यासाठी तो घातक आहे. आलं लक्षामध्ये, याचा जो स्पोरोसाइट आहे तो स्पोरोसाइट आपल्याला या ठिकाणी घातक दिसून येतो, बरोबर आहे. मग तर सगळ्यात प्रथम याचा जो मेरोसाइट आहे ह्या मेरोसाइटचं आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, त्याची रचना कशी आहे ती पाहिजे. आता हे जे तुमच्यासाठी आपण हे जे शिकण्यासाठी जे नोट्स वापरलेली आहेत जे मटेरियल वापरलेलं आहे हे आपण या ठिकाणी भारत सरकार HRDCचं जे काही पाठशाला आहे तर त्यांच्याकडून आपण हे रेफरन्सिंग किंवा आपण या ठिकाणी घेतलेलं आहे, आणि आपण त्यांना या ठिकाणी धन्यवाद आपला दिलाच पाहिजे. सो थँक्स टू MHHRDC अँड पाठशाला फॉर प्रोव्हाइडिंग दिस मटेरियल ऑन नेट अँड ऑन फॉर टीचिंग पर्पजेस. थँक्यू. आता विद्यार्थी मित्र या ठिकाणी पहा, आपण जर बघितलं काय की जर रचना बघितली आपण, कोणाची रचना, एक स्टेज आहे या प्राण्याची प्लाज्मोडियम मॅरॅक्सची, त्याला आपण मेरोसाइट म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? मेरोसाइट, बरोबर. तर ह्या मेरोसाइट मध्ये नेमकं त्याची कशी रचना आहे, त्याच्यामध्ये दुसरे कोणते कोणते घटक आहेत हे आपल्याला पाहायचं, बरोबर. तर आपण हे थिअरॅटिकली सायंटिफिक स्टोरीमध्ये पाहूया, आणि नंतर आपण नेमकी त्याची आकृती कशी दिसते, तो मेरोसाइट कसा दिसतो त्याच्याविषयी सुद्धा आपल्याला या करा या ठिकाणी काय करायचं शिकायचं आहे, बरोबर आहे. तर स्ट्रक्चर ऑफ प्लाज्मोडियमचं जर बघितलं व्हायवॅक्सचं, प्लाज्मोडियम व्हायवॅक्सचं, तर त्याचा जो मेरोसाइट आहे हा ओव्हल आकाराचा असतो, थोडासा लांबच गोलाकार, बरोबर आहे. त्याचा जर आपण आकार बघितला तर त्याचा आकार कसा आहे, अंडाकार असल्यासारखा असतो, आणि त्याचं जर आपण मोजमाप घेतलं तर ते जवळपास 1.5 एवढा त्या ठिकाणी त्याचं लांबी दिसते.
किती लांबी आहे त्याची मग 1.5 आलं लक्षामध्ये एवढी त्या ठिकाणी आपल्याला लांबी दिसते. मग आणि त्याची जर जाडी बघितली विद्यार्थी मित्र तर ती जाडी आपल्याला जवळपास फक्त 1 मायक्रॉन एवढी दिसते. जाडी काय दिसते फक्त 1 मायक्रॉन.
याचे जे डायमेन्शन आपण या ठिकाणी म्हटलं की पुढे जर याचे व्यवस्थित प्रकारे जर अजून दुसरे जे काय त्याचे त्याच्यामध्ये जे काय रचना आहे तर त्याच्यामध्ये आपण पाहतो काय दिसत त्याच्यामध्ये जेव्हा आपण वास्तविकता जेव्हा आकृती बघू तर त्याच्यामध्ये आपल्याला या ठिकाणी स्पष्ट गोष्टी दिसतात. काय काय दिसतं त्याच्यामध्ये स्पष्ट की त्याचा जो काही जर आपण आकृती बघितली तर त्या आकृतीमध्ये एक अपायकल एंड दिसतो एक पॉइंटेड भाग आपल्याला त्या ठिकाणी दिसतो आणि त्याचबरोबर आपण जर बघितलं पुढे तर त्याच्यामध्ये तीन प्रकारची मेम्ब्रेन दिसतात किंवा ऑर्गेनल दिसतात किंवा त्याचे दुसरे घटक दिसतात आणि त्याचबरोबर आपण जर बघितलं तर रॉप्टेराइज किंवा टू प्रॉमिनंट पियर शेपला आपल्याला तिथे मायक्रोमियर्स आपण असं म्हणतो किंवा ओव्हल बॉडीज त्या ठिकाणी दिसतात. तुम्ही जर हे आकृतीकडे व्यवस्थित बघितलं ही आकृती एकदम व्यवस्थित पाहा ह्या आकृतीला पाहिल्यावर आपल्याला त्या ठिकाणी सगळ्या गोष्टीची आयडिया येऊन जात ही आकृती व्यवस्थित पाहा याच्यामध्ये आपण हे मेरोझॉइट आहे या मेरोझॉइटचे स्ट्रक्चर आपल्याला या ठिकाणी व्यवस्थित प्रकारे समजून येईल. व्यवस्थित प्रकारे आपल्याला या ठिकाणी हे न्यूरोझॉइटचे लक्षामध्ये तर या अगोदर याच्याविषयी माहिती घेताना हा एक याचा असा अशी स्टेज आहे या क्लॉर्निंग व्हायरसची की त्याच्यापैकी ही न्यूरोझॉइट स्टेज आहे आणि ही स्टेज आपण पाहिलं तर ही कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी इन्फेक्शन किंवा प्रादुर्भाव या स्टेजमध्ये होत नाही. बरोबर आहे. या स्टेजमुळे आपल्याला कुठल्याही प्रकारचं इन्फेक्शन दिसत नाही. तर याच्यामध्ये आपल्याला कोणती कोणती रचना दिसते तर हा एक मायटोकॉन्ड्रिया याचा अतिशय महत्वाचा जो अवयव आहे तो दिसतो. इथे हा मायटोकॉन्ड्रिया तर आपल्याला माहित आहे की मायटोकॉन्ड्रिया म्हणजे काय. तर मायटोकॉन्ड्रिया हा प्रत्येक पेशी किंवा प्रत्येक सजीवामधला हा पॉवर हाऊस आहे. बरोबर आहे. आणि त्या ठिकाणी एनर्जी निर्माण करायचं काम हे मायटोकॉन्ड्रिया करत आहे. त्याच्यानंतर पुढे जर आपण बघितलं त्याच्या पुढचं जे लेबल आहे त्याचं नाव आहे एपिकोप्लास्ट. हा एपिकोप्लास्ट त्या ठिकाणी आपल्याला दिसतो. त्याच्यानंतर इकडे आपल्याला हे मायक्रोट्युब्युल दिसत आहे. हे सर्व स्ट्रक्चर आपल्याला या ठिकाणी या न्यूरोसाइट जी स्टेज आहे कोणाची या प्लाझ्मा व्हायरसची त्याच्यामध्ये आपल्याला या गोष्टी दिसून त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर पुढचे जे वेगवेगळे स्ट्रक्चर आहेत त्याच्यामध्ये आपल्याला मायक्रोनिम तिथे दिसतंय ते पण प्रेझेंट असलं दिसतंय
आणि एक विशिष्ट प्रकारच्या रिंग्स आहेत तिथे, इथे पुढे दिसत तुम्हाला, त्याला आपण पोलार रिंग असं, त्या पोलार रिंग आहे. आणि हा अपायकल एंड आपण जेव्हा अगोदर मेन्शन केलं तर तो आहे अपायकल एंड. ओके, सो अपायकल एंड आहे बरोबर. आणि त्याच्यानंतर पुढे आपण जर बघितलं हा रोक ट्री, हा रोक ट्री पोर्शन आहे इकडे, हा इथे हा रोक ट्री पोर्शन बरोबर आहे. त्याच्यानंतर इथे ड्रेन्स ग्रॅन्युल दिसतात आपल्याला या ठिकाणी, हे ड्रेन्स ग्रॅन्युल आहे. आणि त्याच्यासोबतच हे सर्व आपल्याला रायबोझोम त्या ठिकाणी दिसत आहे, हे रायबोझोम विथ डेन्स ग्रॅन्युल. आणि हा मोठा या ठिकाणी आपल्याला वरती हा न्यूक्लियस दिसतो, हा न्यूक्लियस, हा सर्व पोर्शन आपल्याला मोठा हा न्यूक्लियस त्या ठिकाणी. आणि हा आहे कोट, न्यूरोसाइटचा कोट इथे आहे खाली, हा कोट आहे बरोबर. आणि हा प्लाझ्मा मेम्ब्रेन, तसं पाहिलं तर विद्यार्थी मित्र हा जो काही न्यूरोसाइट आहे, हा न्यूरोसाइट कुठल्याही प्रकारचा आजार किंवा इन्फेक्शन आपल्याला घडवून आणू शकत नाही बरोबर आहे. कुठल्याही प्रकारचा आजार किंवा इन्फेक्शन या न्यूरोसाइटमुळे झालेला दिसून येतो. तर अशा पद्धतीने हे जे पहिलं स्ट्रक्चर आहे या प्लाझ्मा व्हायरसचं ते आपण पाहिलेलं आहे. तर याच्यामध्ये आपल्याला हे अतिशय महत्वाचे स्ट्रक्चर समजून घ्यायचे. तर आता इकडे आपण काय काय सांगितलं या न्यूरोसाइट विषयी, तर हा न्यूरोसाइट म्हटलं गोल आकार आहे, त्याचे जे काय आपण लांबी रुंदी जर बघितली तर ती 1.5 एवढे मायक्रॉन लांबी आहे, त्याची जाडी आपण बघितली तर एकच मायक्रॉन जाडी आहे. आणि त्याच्यामध्ये एक अपायकल असं एक एंड आहे बरोबर आहे, त्याला दुसरं नाव सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतं, ट्रंकेट कोन शेपला प्रोजेक्शन असं सुद्धा म्हटलेलं आहे. आणि पुढे आपण म्हटलं की हा जो न्यूरोसाइट आहे या न्यूरोसाइट मध्ये आपल्याला थ्री टाइप्स ऑफ मेम्ब्रेन बाउंडेड ऑर्गॅनिज्म दिसत आहे, डेन्स ग्रॅन्युल आहे, रायबोसोम दिसत आहे तिथे, सर्व स्ट्रक्चर आपण आताच त्यांच्या आकृतीमध्ये पाहिलेलं आहे. आलं लक्षात, त्या ठिकाणी जे ग्रॅन्युल्स आहेत तर त्या ग्रॅन्युल्सचं कार्य काय आहे हा महत्वाचा मुद्दा आहे. काय मुद्दा आहे की तिथे जे ग्रॅन्युल्स होते डेन्स ग्रॅन्युल किंवा ओव्हल बॉडी, तर त्यांचं कार्य काय, त्याच्यापैकी रायबोझोम्स होते. आणि आपल्याला माहिती आहे रायबोझोम्सचं कार्य काय, की ते त्या ठिकाणी जे काही प्रोटीन आहे त्या ठिकाणी जे काही आपण पाहतो काही द्रवांची आपल्याला आवश्यकता असते तर ते निर्माण करायचं कार्य आपल्याला त्या रायबोझोम्स मार्फत
विद्यार्थी मित्र हे सर्व त्या न्यूरोच्या स्ट्रक्चर विषयी आहे आणि याचे नोट्स वगैरे आपण त्या ठिकाणी तुम्हाला जेव्हा आवश्यकता पडेल तर दिली जाईल आणि तुम्हाला ज्या काही गोष्टी लागतील हार्ड कॉपीज त्या सुद्धा आपल्याला मिळवल्या जाईल. तर विद्यार्थी मित्र हे सर्व होतं स्ट्रक्चर ऑफ न्यूरोसाइट विषयी. बाकीचा राहिलेला पार्ट आपण कंटिन्यू करू.